पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांच्याशी संवाद साधला यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशातल्या सहकार्यात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला उभय देशांमधील संबंधांना तीस वर्ष पूर्ण होत असल्याबाबतही यावेळी चर्चा झाली या महिन्याच्या अखेरीस जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी आपण उत्सुक असल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली दोन्ही नेत्यांनी ने क्षेत्रीय मुद्द्यांसह जागतिक पातळीवरील मुद्द्यांवरही चर्चा यावेळी राम फोसा यांनी भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षतेला पाठिंबा दर्शवत जी ट्वेंटी बैठकीत सहभागी होण्याकरता उत्सुक असल्याचं म्हटलं आहे